नमस्कार सगळ्यांना। तर मी श्वेता कुकाळे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे। तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, आजचा दिवस सगळ्यांना सुखासमाधानाचा आनंदाचा जाऊ देत। तर आजचा व्लॉग मी खूप उशिरा सुरू केलेला आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये जवळपास 1 वाजलेला आहे आणि मी 1 वाजता आज व्लॉग सुरू केलेला आहे। तर सकाळीपासून खूप घाई झालेली, एक तर उठायला उशीर झाला होता, आज मुलीला शाळेत पाठवायचं होतं, आतीची शाळा आतीची तब्येत बऱ्यापैकी ठीक होती म्हणून म्हणलं आज तिला शाळेत पाठवूयात, कारण उगीच शाळा बोलायला नको म्हणून। आणि त्याच्यामुळं घाई तर खूप झाली, कारण तिला आवरायचं होतं, डबा वगैरे करायचा होता, त्याच्यामुळं माझी खूप धावपळ उडालेली। म्हणून मी उठले की पहिला सगळं आवरायलाच घेतलं, व्हिडिओ शूट करायचं म्हणजे तितकं सुधारलं नाही मला, पण मोस्टली सगळंच आवरून झालेलं आहे। तर तिच्यासाठी मी मिसळ केली होती सकाळी आणि तिच्या डब्यापुरतीच केली होती, आणि आत्ता मी हे केलेलं आहे मसुरीची डाळीची उसळ। झटपट होते, पटकन होते, दुपारच्या जेवणाला होऊन जाईल। आणि ते गॅस बंद केलेला आहे आता। आणि मी तिला शाळेत सोडायला गेले होते, शाळेत सोडून आले तिला मी 12:30 वाजताच आले। आल्याच्यानंतर उसळ वगैरे करून घेतलेली आहे आणि माझं एक पार्सल आलेलं आहे, हे दिस बघू शकता तुम्ही, हे पार्सल आहे माझं, फेशियल किट आहे ओथरीचा, ते मी घेऊन आले आहे पार्लरसाठी लागत असतं म्हणून। ह्याचा रिझल्ट खूप छान आहे, ब्रायडल किट आहे हा, म्हणजे आता मी एकदा वापरला होता ओथरी, त्याच्यानंतर परत कधी आणायचं असं जमलं नाही मला, पण ह्यावेळेस मी मागून घेतला। आता कसं सगळे लग्नाचे सीझन सुरू होतात त्याच्यामुळे लागेल, आणि असा आहे आजचा दिवस, बघूयात कसं कसं काय करते। तुमच्याकडे मनी माऊ बघा कशी येते, सारख्या मनी माऊ फिरत असतात। आणि आणखीन एक माझं काम राहिलेलं आहे, कपडे धुवायचे आहेत, ते आता कपडेही धुवून होईल माझं। आता जेवण करून घेते, आधी सकाळी थोडासा लाईटली नाश्ता केला होता, पण आता जेवण करून घेते, जेवण करून घेऊन कपडे धुवून घेते। आणि मग काल मी संध्याकाळी पास्ता केला होता, त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे, अगदी फास्टमध्ये शूट केलेला आहे, तो मी ह्याच्यात इन्क्लूड करेनच। मग तुम्ही पास्ता नाही, सॉरी, मी मॅगी केला होता पास्ताच्या स्टाईलने, तर ती श्लेषा माझी मुलगी पास्ता म्हणूनच खात होती, तिचं टेस्ट एवढं आवडलं होतं तिला। तर तुम्हीही अशा प्रकारे मॅगी बनवून बघा, नेहमी नेहमी तेच तेच कंटाळा येतं, जरा वेगळ्या पद्धतीने केले ना मुलंही आवडीनं खातात। तर मुलांच्या आवडीनिवडी जपायला पाहिजेत, मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं खायला घालायला पाहिजे। भाज्या जे मुलं आजकाल खात नाहीत त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना करून घालायला पाहिजेत। मी तर शक्यतो प्रयत्न करते तिला खाऊन घालण्याचा, पण ती कधी खाते कधी खात नाही, तिच्या आवडीची भाजी असेल की आवडीने खाते, म्हणजे आवडीच्या पद्धतीने वगैरे केलेली असेल तर, एरवी ती तशी खात नाही, म्हणून मलाही ते टेन्शन आहे। सो भेटूयात परत पुढे, आता इथेच थांबते। तो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा। आजचा व्लॉग थोडा छोटासा होता,
पण मी प्रयत्न करेन पुढच्या उद्यापासून पूर्ण ब्लॉग टाकण्याचा. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.